आशा व गट प्रवर्तन कर्मचारी यूनियन और आईटेक की ओर से अपने प्रलंबित मांगों को लेकर शहर के संविधान चौक पर आंदोलन किया गया। मंगलवार को आशा व गट प्रवर्तन कर्मचारी यूनियन और आईटेक कर्मचारी की ओर से संविधान चौक पर अपने प्रलंबित मांगों को लेकर धरना प्रदर्शन किया गया। यूनियन की मांग है कि आशा कर्मचारी को सरकारी कर्मचारी का दर्जा मिले, सेवा समाप्ति के बाद 21,000 तनख्वाह मिले, सेवा समाप्ति पर 5,00,000 रुपए एक मुश्त राशि मिले, पेंशन मिले, ऐसे अन्य मांग रखी गयी। नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्ह्याच्या आशा आणि गट प्रवर्तक आलेले आहेत आणि आमचा जो म्हणजे आज मोर्चा ठरवलेला आहे तो कृती समितीमार्फत ठरवलेला आहे आणि या मोर्चामध्ये 5 संघटना सामील झालेल्या आहेत आणि कोरोना काळामध्ये आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांनी काम केलेलं आहे आणि महामारीला आळा घातलेला आहे। तरी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यांनी जो फंड दिलेला होता 1,000 रुपये महिन्याप्रती तो सुद्धा अद्याप आता देण्यात आलेला नाही आहे आणि ज्या आशा वर्कर कोरोनामध्ये काम करत आहेत या नागपूर जिल्ह्यामध्ये 5 आशा वर्कर मृत्यू झालेले आहेत आणि 1 आशा वर्कर कॅन्सरने ग्रस्त आहे, ती एम्स हॉस्पिटलला भरती आहे। मला तर असं सांगायचं आहे की जिल्हा परिषद शेष फंडातून 40,00,000 जो निधी आहे तो तिला पुरवठा करण्यात यावा आणि आज जे शिष्टमंडळ जात आहे त्यांनी आमच्यासोबत सविस्तर चर्चा करावी कारण की कोरोना महामारीपासून पोलीस अधिकारी लक्ष देत नाही। कोणतेही सर्वे आले की फुकटमध्ये करायला सांगतात। एनएम असो, एमपीडब्ल्यू असो किंवा अधिकारी असो नुसता आपल्या खुर्च्यावर बसून आदर देतात। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।